कामे करत असताना रेल्वेच्या प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही आहे. शासनाच्या वतीने रेल्वेच्या प्रवासाला मुभा न दिल्यामुळे बरेच शिक्षक हे कर्जत, टिटवाळा, दहिसर, विरार, वसई या ठिकाणावरून अपडाऊन करत असतात. या शिक्षकांनी लोक या शिक्षकांना रेल्वेने प्रवासात परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विविध रेल्वे स्टेशनला आंदोलन करण्यात येत आहे की शासनाने तात्काळ शिक्षकांना रेल्वे व लोकल प्रवासाची सेवा उपलब्ध करून द्यावी. नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मुंबई का कार्यवाह. रेल्वेमधून प्रवासाची परवानगी नसल्यामुळे आज शिक्षक दंड भरून शाळेमध्ये SSC बोर्डाच्या कामासाठी जात आहे. मी ही दंडाची पावती दाखवतो आहे. दंड भरून आम्ही प्रवास करू, सविनय कायदेभंग करू, 15 दिवस शासनाला पत्रव्यवहार करूनही कुठल्याही प्रकारच्या दखल घेतली नाही, त्यामुळे आज आम्ही दंड भरून प्रवास करतो. शासनाला विनंती आहे की पुढील 15 दिवसाचा आमचा दंड तुम्ही भरावा 10वीच्या निकालासाठी. नमस्कार, आम्ही शिक्षक आहोत. आम्हाला प्रवास करून आपापल्या ठिकाणी शाळेच्या ठिकाणी जायचं आहे आणि आम्हाला 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लावायचा आहे, पण आम्हाला लोकल तिकीट मिळतच नाही आहे. पण आम्हाला कामं तर केली पाहिजे, कारण मुलांचा 10वीच्या पूर्ण भविष्याचा प्रश्न आहे आणि त्यामुळे आम्ही विदाऊट का होईना पण आम्हाला जावंच लागणार, दंड भरावा लागणार. पण हे योग्य आहे का? आम्ही विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी जर एवढं झटत आहोत तर शासनाने आम्हालासुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे. 2-2 महिने आमचे पगार येत नाही, तो दंड भरणं आम्हाला किती जड होतो, पण तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या पदासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत. तर शासनाने कृपया सहकार्य करून आम्हाला लोकल प्रवासाची परवानगी द्या. धन्यवाद. शिक्षकांना शाळेत जाणं अत्यंत अनिवार्य आहे. ही निकालाची कामे करत असताना रेल्वेच्या प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही आहे. शासनाच्या वतीने रेल्वेच्या प्रवासाला मुभा न दिल्यामुळे बरेच शिक्षक हे कर्जत, टिटवाळा, दहिसर, विरार, वसई या ठिकाणावरून अपडाऊन करत असतात. या शिक्षकांनी लोक या शिक्षकांना रेल्वेने प्रवासात परवानगी नाकारल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने विविध रेल्वे स्टेशनला आंदोलन करण्यात येत आहे की शासनाने तात्काळ शिक्षकांना रेल्वे व लोकल प्रवासाची सेवा उपलब्ध करून द्यावी. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे शाळांचं आणि SSC बोर्डाच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने 10वीच्या विद्यार्थ्यांच्या निकालासाठी आंतरिक मूल्यमापनाचं काम शाळेमध्ये येऊन शिक्षकांनी करावं असे आदेश आहेत. शिक्षकांनी शाळेमध्ये जाणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या कर्तव्यपूर्ण जरूर करू, मात्र लांबलांबून येणारे आमचे सहकारी आहेत, शिक्षक आहोत, त्यांना प्रवासासाठी उपनगरीय गाड्यांमध्ये अजूनही परवानगी काढलेली नाही, तर शिक्षकांनी प्रवास कसा करावा, त्यांनी शाळेत कसं यावं. मात्र आम्ही शिक्षक आपल्या कर्तव्यावर ठाम आहोत. आम्ही प्रवास करणार, शाळेत पोचणार, रिझल्टाचं कामसुद्धा करणार. यासाठी जर का आम्हाला दंड भरावा लागला गाड्यांमध्ये, आम्ही तेही भरू. मात्र आमची भूमिका अशी आहे, आम्ही आमचे कर्तव्य पार पाडतो आहे. महाराष्ट्र शासन आपलं कर्तव्य पार पाडेल का? आम्ही जे दंड भरू त्याची पावती आम्ही शासनाकडे पाठवू, शासनाने त्याची भरणा करावी. शिक्षक आपल्या कर्तव्यावर ठाम आहे. महाराष्ट्र शिक्षक परिषद यासाठी आंदोलन करीत आहे. सरकारने कसा विचार करावा? नमस्कार, मी दयानंद खरात SKP हायस्कूल कुर्ला येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शासनाने 10वीचा निकाल लावण्यासाठी 20 तारखेपर्यंत आम्हाला परमिशन दिली आहे. आजची तारीख आहे 14. 6 दिवसामध्ये रिझल्ट तयार करून द्यायचा आहे. मी राहायला पनवेलला आहे. पनवेलवरून इथे येण्यासाठी कुर्ल्याला येण्यासाठी 1 तास लागतो कंप्लीट. आता प्रश्न असा आमच्यापुढे उभा आहे, मी 1/2 तास त्या याच्यामध्ये उभा होतो रेल्वे तिकीट घेण्यासाठी,
काउंटरला आल्यानंतर नंबर आल्यानंतर मॅडमने सांगितलं की तुम्हाला अलाउड नाही आहे, शिक्षकांना तिकीट अलाउड नाही आहे. मग आता तिकीट अलाउड नाही आहे तर निकाल तयार कसा करायचा, शाळेवर पोहोचायचं कसं? मग अशामध्ये आम्हाला काय सरकारने काय आम्ही काय उडून यायचं का घरी येऊन? पोहोचायचं तर कसं पोहोचायचं? आम्ही काय पाखरं आहोत का उडून येण्यासाठी? एकीकडे सांगता की 8 दिवसात निकाल तयार करा, दुसरीकडे तुम्ही आम्हाला परमिशन देत नाही येण्यासाठी. मग निकाल करायचा तर कसा तयार करायचा? शासनाला ही गोष्ट समजली पाहिजे की शिक्षकांना निकाल तयार करण्याची शाळेवर जावं लागणार आहे. त्याचं तुम्ही काय याचं काही टाईम टेबल ठरवणार की नाही? लवकरात लवकर शिक्षकांना याची परवानगी, ट्रेनने जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी आणि लवकरात लवकर हा तिढा आमचा सोडवावा. बस एवढी विनंती सरकारला आहे. धन्यवाद.